ಸದಾ ಅಖಂಡ ಪ್ರೇಮೇ ಲಾಭೇನ ಶಾಂತಿ ಸುಖ ಹೀ ಪ್ರಭು ಗೋಡ ನಾಮೇ ವೇದಾಂತ ಚಿಂತನ ತಸೇ ಮನರಂಜನಾ ಹೀ ಆನಂದ ರೂಪ ಗಣನಾಥ ಕೃಪಾಯೋಯಿ ಬ್ರಹ್ಮಾದ್ಯ ಶೇಷ ಪಾರಂಪರೇಣ ಯಾವತ್ ಸ್ವಗುರು ಪಾದಾಂಬುಜ ತಾವತ್ ಪ್ರಣೋತಿ. आज आपण सर्वांनी आपला एक हृदय प्रसंग अनुभवलेला आहे. या आपल्या असणाऱ्या शंकराचार्य पीठाकडून परंपरेनं याच घराण्यामध्ये पहिला पुरस्कार आमच्या समजुतीप्रमाणे 1917 साल असावं कदाचित ते दिनानाथजीनं दिला गेलेला होता. साल नक्की सांगता येत नाही, पण तो पहिला पुरस्कार या करवी पीठाकडूनच दिला गेलेला होता. दुसरा पुरस्कार आपल्याकडूनही हृदयनाथजींना दिला गेलेला आहे. आणि आता हा पुरस्कार नसून पुरस्काराची वर्षी पहिली, मगाशी सांगितलं की पुरस्कार आणि उपाधी याच्यामध्ये फरक आहे, त्याप्रमाणे ही उपाधी आता स्वरमाऊली या नावाची उपाधी आता आपल्या सर्वांच्या देखत दीदीनं आपण प्रदान केलेली आहे. सामान्यत कसं होतं की आपण वेगवेगळ्या प्रकारे दान शब्द ऐकतो. एक दान शब्दाची व्याख्या काय आहे तर शास्त्रीय दृष्ट्या व्याख्या बघायला गेली तर स्वत्व निवृत्ती पूर्वकम परत्व स्थापनम दानम. ह्या उपाधी वर्षी आमची मालकी काढून घेऊन त्यांची स्थापन आत्ताच्या प्रसंगात आपण करून दिलेली असल्यामुळे हे दान तर ठरेलच, पण ह्याला प्रदान केलं असं आपण म्हटलेलं आहे. प्रकर्षेण दान हे असं सामान्य सगळ्यांना मिळत नाही, हे विशेष लोकांना विशेष प्रेरणेतून मिळतं. ही प्रेरणा गजानन महाराज मंदिर आपल्याकडे इचलकरंजीला एक मंदिर आहे, त्याचे हे विश्वस्त आहेत, यांच्याकडून आणि आचार्य पीठाच्या पुरस्कारानं ही उपाधी प्रदान करण्यात आलेली आहे. सामान्यत आपल्याला उपाधी म्हटलं की एखाद्या नावाच्या नंतर उपाधी येते, BA MA किंवा BSc MSc MD वगैरे हे सगळं नंतर येतं, पण ही ह्या उपाधीची एक विशेषता आहे की याच्यामध्ये स्वर आणि माऊली दोन शब्द आहेत. यामधला कोणता शब्दही आधी घेतला, माऊलींचा स्वर अशी फोड केली तरी सुद्धा चालू शकेल, की स्वरांची माऊली म्हटलं तरीही चालू शकेल, असं दोन्ही या गोष्टीमध्ये. माऊली शब्द हा सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला माहितीये की ज्ञानेश्वर माऊली हा शब्द त्यांनाही लावलेला आहे. आपल्या मुख्य अध्यात्माचं तत्वच आहे, अहिता पासून गाडी दी हित दाऊन वाढविती नाही श्रुती परती माऊली जगा. ही माऊली शब्द तिथून आलेला आहे. व आपले देव सुद्धा आई म्हणून घेण्यामध्ये समाधानी असतात, त्यांना आईचं महत्व आवश्यक असतं. माऊली आणि आई मध्ये सुद्धा पुन्हा फरक राहतो. सगळं तिथं अध्यात्म सांगायचा आज आता विषय नाहीये, पण या आणखीन एका गोष्टीचा इथं विशेष उल्लेख करावा लागतो की या संगीतामध्ये आमचे गुरु महाराज हे अत्यंत तज्ज्ञ होते आणि त्यांच्याकडूनच हृदयनाथजी आता उपाधी दिली गेलेली आहे. 15 वर्षापूर्वीची उपाधी दिली गेलेली आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की आमचे गुरु महाराज हे जोपर्यंत देहात होते तोपर्यंत आपल्या इथं आता भरत बलवाडी उपस्थित आहेत, त्यांनी गायलेली दीनानाथांची जी काही पदं आहेत ही अखंडपणानं ऐकत असायचे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जर काय लावलं असेल तर भरत बलवाडीचं जी CD लावायची आणि त्या गाण्यामध्ये ते तल्लीन असायचे. विशेष करून ते शंकर का शंकर भंडार हे गाणं तर त्यांना इतकं आवडायचं की दिवसात 2-4 वेळा तरी ते गाणं ऐकायचेच. बाकीच्या व्यवहाराची विस्मृती झालेली होती, पण गाण्यामधली रेष रेष त्यांना तशीच शेवटपर्यंत माहिती होती. स्वतःचा छंद म्हणून ते एकटा तंबोरा लावत बसायचे. आपला वेळ कसा घालवायचा तर यामध्ये त्यांनी इतकं झोकून दिलेलं होतं की शेवटपर्यंत तंबोरा लावत बसणं किंवा ह्या CD ऐकत बसणं हे त्यांनी काम केलेलं होतं, करत होते. आणि त्याच्यामध्येच आणखीन जास्त काही बोलून आपला
ज्याला डिस्प्यूट आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तो करण्यापेक्षा या आनंदाचा स्वाद घेत प्रत्येकाने जर राहिलं तर जास्त बरं होईल. तेव्हा आपण या ठिकाणी थांबू. काय तुम्हाला शंकराचार्यांच्या हस्ते पदवी मिळाली? मी सांगितलं ना की मी धन्य झाले की मला त्यांच्या हस्ते पदवी मिळाली, आणि ही फार मोठी गोष्ट आहे. ते आमचे धर्मगुरू होते आणि त्यांचं नाव आमच्याकडे नेहमीच होतं.
त्यांची एवढी कृपा झाली आहे आणि माझ्या वडिलांना मिळाली होती पदवी, संगीतरत्न त्यांना मिळालं होतं, हृदयनाथला भावगंधर्व मिळालं आणि आज त्यांनी मला स्वरमाऊली दिलाय, तर फार मोठी गोष्ट आहे मंगेशकरांसाठी. देखिए अवार्ड जो मिलते हैं वो सब अवार्ड माने रखते हैं, बहुत बड़ी माने रखते हैं, क्योंकि बहुत प्यार से अवार्ड दिया जाता है. तो जो प्यार से अवार्ड मिला है उसको हमें छोटा बड़ा नहीं कहना चाहिए, वो बड़ा ही है. हिंदी का मराठी नहीं, जो तुम्हारा जास्त कर हिंदी नहीं, क्या है कि उन्होंने जो मुझे आशीर्वाद दिया है और वो आशीर्वाद बहुत बड़ा है. अब और मैं अपना भाग्य समझती हूँ कि उनको उनके हाथों से मुझे ये पदवी मिली है. तो मैं जिंदगी भर इसको याद रखूंगी, जब तक रहूंगी तब तक. नहीं, माझं पुस्तक होतं ते पंढरपूरचं होतं, त्यांनी ते पुस्तक काढलं आणि त्याच्यामध्ये सगळी पंढरपूरची फोटोग्राफ्स आहेत, तर त्याच्याबद्दल ते सांगत होते आणि मी पण त्यांना सांगितलं. अनेक जण अनेक प्रकारचे पुरस्कार देत असतात, पण ते सगळे पुरस्कार असतात, ही उपाधी आहे, हा मुळातला एक फरक आहे. आणि स्वरमाऊली का, तर जिच्या ओठातून स्वर बाहेर पडतात की जे सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात म्हणून ती स्वरमाऊली होते. एक तर ज्याच्याकडून स्वरांची उत्पत्ती होते आणि दुसरं म्हणजे स्वर ज्याच्यामुळं माऊली पदाला जातात. अत्युच्च पद काय असेल तर ते माऊली पद आहे, पूर्णत्व दाखवणारं ते पद आहे, ते त्या स्वरातून पूर्णत्व प्राप्त करता येतं म्हणून त्याला स्वरमाऊली असं आपण नाव दिलेलं आहे. पहले तो मैं मंगेशकर हूँ इसका अभिमान मुझे होता है, और मेरी बड़ी बहन को जितने भी अवार्ड दें उतने कम हैं. वो जो उसमें जो बात है वो किसी में नहीं है और कभी होगी भी नहीं ऐसा मुझे लगता है, क्योंकि बहुत लोग वो प्रयास करते हैं दूसरे लता बनने का तो कुछ होता नहीं है. और मेरा ख्याल है कि मेरे तो जीते जी मुझे लग नहीं रहा कि होने वाला है. और मैं मुझे अभिमान है कि मैं उसकी छोटी बहन हूँ और भगवान ने मुझे ऐसे घर में जन्म दिया है कि जो सब गाने वाले हैं, मेरे पिताजी भी गाने वाले, मेरा भाई बहुत अच्छा गाता है, उषा गाती है, दीदी का तो सवाल ही नहीं है. तो मुझे बहुत अभिमान है कि आज हमारे धर्म गुरु आए हैं और उन्होंने उनको स्वरमाऊली ये जो ये प्रदान किया है, क्या बोलते हैं रिकॉर्ड, हाँ, पदवी जो दी हुई है उसके लिए मुझे बहुत अच्छा लगा है. और मैं बहुत गर्व फील करती हूँ कि मुझे गर्व है कि मैं मंगेशकर हूँ. मला अभिमान है कि मी मंगेशकर पहिली आहे, मग नंतर भोसले आहे, आणि जो माझ्या दीदीला जो अवॉर्ड मिळालेला आहे किंवा पदवी मिळालेली आहे जगद्गुरु शंकराचार्यजींच्या हस्ते, त्याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो की आमच्या घरामध्येच आम्हाला किती म्हणजे लोकांनी सराहना केली की म्हणजे पदव्या दिलेल्या आहेत सगळे मंगेशकर आणि त्याच्यामध्ये दीदी, मला फार अभिमान वाटतो. आणि मला खरंच असं वाटतं की मी काहीतरी पुण्य केलं होतं गेल्या जन्मी ते या घरात मी आले. Thank you.
It's indeed a very great honor that His Holiness the Shankaracharya has come to our humble residence today. And the reason why he has come is that he is honoring, he actually has just honored Didi, Honorable Bharat Ratna Lata Didi, with a very unique title. The title is Swaramauli, which actually means the mother of the musical notes. So it is a very rare and it's a very beautiful occasion for the entire family that this is the second time that the Honorable Shankaracharya Ji has come and honored her. What makes this title even all the more special, I think, for every member in our house is the fact that 111 years ago, the Shankaracharya, who I think is four generations before the current Shankaracharya, had honored my father with the title Sangeet, my grandfather with the title Sangeet Surya. After that, another Shankaracharya of the great parampara honored Didi. After that, the current Shankaracharya Ji's predecessor, Guru, honored my father with the title Bhav Gandharva. And today the current Shankaracharya has honored Bharat Ratna Lata Didi with the title Swaramauli. So it's a very humbling experience and I think it's a very emotional day for us and the entire family in all humility thanks God and thanks the people and the fans of the nation because of whom the family is what it is. Thank you so much. Thank you.